मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी मित्र युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही थमनेल पाहिलं असेल तर थमनेलमध्ये थमनेलमध्ये तुम्ही वाचलं असेल की पाच हजार रुपये महिन्याला लागून तुम्ही सत्तावीस लाख रुपये मिळू शकता परंतु ते कसे तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत की अशी कोणती योजना आहे ज्यामध्ये तुम्ही महिन्याला गुंतवणूक करू शकता किंवा वर्षा गुंतवणूक करू शकता आणि त्याचं तुम्हाला इतकं रिटर्न भेटणार आहे ही योजना भारत सरकारची आहे त्यामध्ये तुम्हाला निश्चित परतावा मिळणार आहे आणि यामध्ये तुम्ही वार्षिक किंवा मंथली इन्व्हेस्टमेंट करू शकता तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल की योजना कुठली आहे त्याच्यानंतर या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक कशी करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठली कागदपत्रे लागणार आहेत ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्यामुळं व्हिडिओला पूर्ण पाहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तर नाव आहे सुकन्या समृद्धी योजना तुम्ही या योजनेबद्दल खूप वेळा सोशल मीडियावर ऐकलं असेल टी व्हीवर जाहिराती पाहिल्या असतील किंवा आजूबाजूच्या लोकांकडूनही तुम्ही ऐकलं असेल तर सुकन्या समृद्धी योजना काय आहे यामध्ये गुंतवणूक कशी करायची आणि तुम्हाला किती परतावा मिळणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ही जी योजना आहे ती भारत सरकारद्वारे सुरू केलेली आहे ज्यामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी यामध्ये ही योजना सुरू केलेली आहे तर हे खातं कोण उघडू शकतं तर हे किंवा कायदेशीर पालक मुलीच्या जन्मापासून ते दहा वर्षाचे होईपर्यंत मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात तर खात्यांची कमाल मर्यादा म्हणजे एका घरामध्ये एक, एक पाल्य किती खाते उघडू शकतो तर दोन मुलीच्या नावाने तुम्ही हे जे आहे ते खाते उघडू शकता तर ठेवीची कमाल रक्कम म्हणजे तुम्हाला यामध्ये किती रक्कम भरायची आहे तर तुम्हाला खातं उघडल्यापासून कमीत कमी वर्षाला अडीचशे रुपये तुम्ही भरू शकता आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्ही भरू शकता जर समजा तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडलं आणि तुम्हाला वर्षभरात तुम्ही फक्त एक ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला कमीत कमी अडीचशे रुपये भरायचे आहेत आणि जास्तीत जास्त तुम्ही दीड लाखापर्यंत रक्कम भरू शकता ठेवीचा कालावधी म्हणजे तुम्हाला ही जी ठेव आहे ती सुकन्या समृद्धी योजना कधीपर्यंत भरायची आहे तर तुम्ही ज्यावेळेस खातं उघडताल त्या खाते उघडण्याच्या तारखेपासून एकवीस वर्षानंतर तुमची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला मिळणार आहे म्हणजे याची जी मॅच्युरिटी आहे ती एकवीस वर्षानंतर तुम्हाला मिळणार आहे जास्तीत जास्त कालावधी किती ठेवी काढता येतील खाते उघडल्यापासून तुम्ही पंधरा वर्षामध्ये एकदा जे आहे ते अमाऊंट काढू शकता मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही जे आहे ते पंधरा वर्षानंतर यामधील पन्नास टक्के रक्कम काढू शकता तर ठेवीवरील व्याज जे आहे ते तिमाही आधारावर भारत सरकार व्याज जसा व्याज दर जसा जाहीर करेल तसा तुम्हाला यामध्ये मिळत असतं तर यामध्ये कर सूट ही तुम्हाला आय टी कायता एकोणीसशे एकसष्टच्या कलम ऐंशी सी अंतर्गत तुम्हाला याची कर सूट मिळत असते जर यामध्ये समजा पाल्याचा किंवा ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास किंवा जीव रोगांना रोग्यांना वैद्यकीय सहाय्य करणे यासारख्या अत्यंत दयाळू कारणास्तव केंद्र सरकारच्या आदेशाने अधिकृत केली जाण्याची परवानगी आहे म्हणजे तुम्ही हे खातंही बंद करू शकता जर समजा यामध्ये तुम्ही काही कारणास्तव पैसे भरू शकला नाहीत वर्षामध्ये किमान एकही वेळेस तर याला तुम्हाला कुठलाही दंड आकारला जाणार नाही यामध्ये तुम्ही चेक डिमांड ड्राफ्ट किंवा रोख असे पैसे भरू शकता आणि तुम्हाला पैसेही तुमच्या अठरा वर्षानंतर मुलीच्या विवाहासाठी काढता येतात तर चला मग पाहूया की तुम्ही महिन्याला किती अमाऊंट गुंत गुंतवल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत सुकन्या समृद्धी योजनेचं बँक अकाउंट म्हणजे बँक खाते काढण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची आपण माहिती घेऊया हे जे अकाउंट आहे ते तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये तसेच पोस्टामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडू शकता यासाठी तुम्हाला मुलीच्या प्रमाणपत्राची प्रत लागणार आहे जे मुलीचं जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर जे कोणी पालक असतील किंवा कायदेशीर पालकांच्या ओळख किंवा पत्त्याच्या पुराव्याची एक प्रत लागणार आहे म्हणजे मुलीचे जे पालक असतील त्यांचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर मुलीचा पासपोर्ट साईज फोटो आणि पालकाचा एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे आणि हे खातं तुम्हाला कसं उघडायचं या आहे याची आपण प्रोसेस पाहूयात तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये किंवा तुमचं ज्या कुठल्या नॅशनलाइज बँकेमध्ये खातं आहे त्या शाखेला तुम्हाला भेट द्यायची आहे त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना याचं खातं उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्मसाठी विनंती करायची आहे म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्याच्यासोबत जी कुठली कागदपत्रे मागितलेली आहेत ती कागदपत्रे जोडून तुम्हाला ते बँकेमध्ये सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला पहिलं डिपॉझिट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम जे आहे ते सुकन्या समृद्धी योजनेचं बँक पास तुम्हाला दिलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही महिन्याला किंवा सहा महिन्याला तीन महिन्याला तुमच्याकडे जसे पैसे येतील तसे तुम्ही यामध्ये डिपॉझिट करू शकता तुम्हाला वर्षामधून कमीत कमी एक ट्रान्झॅक्शन करायचं आहे जे जेणेकरून तुमचं हे जे खातं आहे सुकन्या समृद्धी योजनेचं ते चालू राहणार आहे तुम्हाला यामध्ये कमीत कमी अडीचशे रुपये डिपॉझिट करायचे आहेत आणि जास्तीत जास्त तुम्ही वर्षाला दीड लाख रुपये डिपॉझिट करू शकता तर मग आपण पाहूयात की कि तुम्ही किती रुपये गुंतवल्यानंतर तुम्हाला किती रुपये परतावा मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला खाली एक वेबसाईटची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर दिलेले आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्ही इयरली इन्व्हेस्टमेंट म्हणजे वर्षाला तुम्हाला किती गुंतवणूक करायची आहे तुम्ही वर्षालाही करू शकता किंवा महिन्यालाही करू शकता जर समजा तुम्ही पाच हजार जसं आपण टायटलमध्ये पाहिले पाच हजार रुपये महिना जर तुम्ही भरला तर इथं पाच हजार रुपये मी इथं जे आहे ते महिन्याला पाच हजार रुपये भरल्यानंतर आपले जे वार्षिक होणार आहेत ते बारा पंचे साठ म्हणजे साठ हजार रुपये होणार आहेत तर वार्षिक गुंतवणूक तुमची साठ हजार रुपये होणार आहे म्हणजे महिना जो आहे तो तुमचा पाच हजार रुपये होणार आहे त्याच्यानंतर तुमच्या मुलीचं वय काय आहे हे इथं तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या मुलीचं वय जे काही आहे ते इथं टाकून घ्या त्याच्यानंतर तुमचा स्टार्ट पिरियड म्हणजे ही योजना तुम्ही कधीपासून सुरू करणार आहात तर दोन हजार चोवीसपासून या योजनेमध्ये मी पैसे गुंतवायला चालू करत आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता तुमची जी टोटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती नऊ लाख रुपये होणार आहे त्यानंतर तुम्हाला त्यावर इंटरेस्ट जो आहे म्हणजे व्याज जो आहे ते अठरा लाख एकाहत्तर हजार एकतीस रुपये मिळणार आहे आणि याची मॅच्युरिटी इयर म्हणजे याची परिपक्व होण्याची ही जी योजना आहे ती तुम्ही परिपक्व होण्याची तारीख आहे दोन हजार पंचेचाळीस आहे दोन हजार पंचेचाळीसमध्ये तुम्हाला मॅच्युरिटी व्हॅल्यू सत्तावीस लाख एकाहत्तर हजार एकतीस रुपये मिळणार आहे इथून तुम्ही पाहू शकता प्रिन्सिपल इंटरेस्ट आणि टोटल इंटरेस्ट तुम्हाला इथून दिसत आहे तर तुम्ही किती गुंतवणूक करत आहात नऊ लाख रुपये गुंतवणूक करत आहात आणि मुलीचं वय तुमच्या पाच वर्ष आहे एकवीस वर्ष वय होईपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करायची आहे आणि तुमची मॅच्युरिटी इयर दोन हजार पंचेचाळीस असणार आहे आणि तुम्हाला सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपये मॅच्युरिटी व्हॅल्यू भेटणार आहे तर तुम्ही ही स्वतःही कॅल्क्युलेट करू शकता तुम्हाला समजा तुम्ही वार्षिक म्हणजे महिन्याला फक्त हजार रुपये गुंतवू शकता तर वार्षिक तुम्ही बारा हजार रुपये गुंतवणार आहात बारा हजार इथं येणार आहे त्याच्यानंतर तुमच्या मुलीचं वय इथं टाईप करून घ्या त्याच्यानंतर स्टार्ट पिरियड सिलेक्ट करा आणि इथं तुमची अमाऊंट दिसणार आहे तुम्ही जर महिन्याला हजार रुपये गुंतवले तर तुमचे एक लाख ऐंशी हजार गुंतवणूक होणार आहे त्याचा इंटरेस्ट तुम्हाला तीन लाख चौऱ्याहत्तर मिळणार आहे आणि टोटल जी व्हॅल्यू आहे तो तुम्हाला पाच लाख चोपन्न हजार रुपये मिळणार आहे सध्या जो सुकन्या समृद्धी योजनेवर इंटरेस्ट रेट दिला जातो तो आठ पॉईंट दोन टक्के आहे यामध्ये वर्षाला बदल होत असतात आणि हा जो इंटरेस्ट रेट आहे तो केंद्र सरकार ठरवत असतं तर अशा प्रकारे तुम्ही मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला फिक्स्ड परतावा भेटणार आहे आणि ही गुंतवणूक जी आहे ती मुलीच्या भवितव्यासाठी तुमच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला कामी येणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या बँकेमध्ये जायचं आहे कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये जा किंवा पोस्टामध्ये जा आणि तुमच्या मुलीच्या नावानं सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडून घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा